आता बातमी आहे अन्नदाते बनलेल्या पोलिसांची. पिंपरीत एका घरात एक दिवस पुरेल एवढंच अन्नधान्य शिल्लक होतं, मात्र पोलिसांनी त्या कुटुंबाला मोठा आधार दिलाय. पाहुयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. साम टीव्हीच्या बूम सोबत अल्लडपणे ही जी मुलगी खेळतीये, तिच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतंय ते पोलिसांनी दिलंय. वय वर्ष फक्त 8 महिने. ती या जगात येऊन फक्त 8 महिने झाले. तिनं अजून नीटस जगही पाहिलेलं नाहीये. कोंदटलेलं 10x10 घर, चिव काऊन काड्या काड्या गोळा करून घरट उभारावं तसं हिच्या आई बापानं मोडका तोडका संसार उभा केलाय. चिमलेली भांडी, प्लास्टिकच्या बरण्या घेऊन इंद्रभूषण सिंग आणि पूजा संसाराचा गाडा ढकलताय. त्यांच्या संसार वेलीला गोंडस फुलही फुललंय. नाव ठेवलं दिव्यांश. दुडक्या पावलांनी घरभर चालायला शिकत असतानाच तिच्या समोर उभा राहिलाय कोरोनाचा राक्षस. तुमच्या आमच्या सारख्या थोरा मोठ्यांनी हयातीतही अशी अवस्था पाहिली नव्हती आणि ऐकलीही नव्हती. तर या चिमुकल्या जीवाची काय अवस्था झाली असेल हा विचार न केलेलाच बरा. खासगी कंपनीत काम करणारे इंद्रभूषण पुरते खचून गेले होते, कारण घरात एक दिवस पुरेल एवढाच धान्य साठा होता. सर, जब तक वो काम कर रहे थे हम लोग शुरू से नहीं कि हम लोग गरीब हैं सर, हम झूठ नहीं बोलेंगे, ये प्रशासन से हम झूठ बोलेंगे. हम अगर बहुत पैसा भी नहीं रखते थे तो हमें खाने की भी कोई कमी नहीं थी. लॉकडाउन की वजह से हमारे पास आर्थिक स्थिति इस वजह से खराब हो, क्योंकि हमने कोई बैंक बैलेंस नहीं किया था. मोठी माणसं पाणी पिऊन उपाशी पोटी झोपतीलही हो, पण या युल्याशा जीवाला उपाशी कसं झोपवायचं? आई बापाचंच काळीच ते. त्यांच्या जीवाची तडफड झाली. उत्तर प्रदेशातल्या भावाला फोन करून आलेल्या संकटाची कल्पना दिली. त्यानं पुणे पोलिसांना संपर्क केला. पुणे पोलिसांचंही मन हेलावून गेलं. त्यांनी लगोलग इंद्रभूषण सिंग यांच्या घरी धाव घेतली आणि पुढचे काही दिवस पुरेल एवढं अन्नधान्य देऊ केलं. एक कुटुंब अडचणीत आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे ही माहिती मिळाल्यानंतर त्या कुटुंबाचा शोध घेऊन स्थानिक पोलिसांनी जी काही मदत त्यांना आवश्यक होती ती केलेली आहे. शेकडो मैलांवरून महाराष्ट्रात आलेल्या या कुटुंबाला पुणे पोलिसांनी मोठा आधार दिलाय. एरवी पोलीस स्टेशनच्या हद्दीवरून वाद घालणारे पोलीस कोरोनाच्या संकटात मात्र देवदूतासारखे उभे राहिले. एक वेळ ड्युटीला वेळ असेल, कामाला हद्द असेल, पण पोलिसातल्या माणसाच्या मनातील मानवतेला ना वेळेचं बंधन आहे ना कोणती हद्द आहे, हेच या घटनेवरून सर्वांसमोर आलंय. दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.